झिम्बाब्वे दौऱ्यात टीम इंडियाच्या सिरीज विजयात मोलाची भूमिका बजावली ती लेग स्पिनर अमित मिश्रानं. तिसऱ्या वनडेत 4 विकेट्स घेत मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या अमित मिश्राला आता भारतीय टेस्ट टीममध्ये कमबॅक करण्याचे वेद लागले आहेत. मिश्रानं 3 वर्षापूर्वी अखेरची टेस्ट खेळली होती. टीम इंडियानं झिम्बाब्वे दौऱ्यातील पहिल्याच तिन्ही वनडे जिंकत सिरीज विजयावर शिक्कामोर्तब केलाय. भारताच्या या विजयात मोलाची भूमिका बजावली ती लेग स्पिनर अमित मिश्रानं. झिम्बाब्वे विरुद्ध विजयाची हॅट्रिक नोंदवताना अमित मिश्राच्या फिरकीनं आपली कमाल दाखवली आणि प्रतिस्पर्धी बॅट्समनना मोठी खेळी करण्यापासून रोखलं. या सिरीजमधील 3 मॅचमध्ये अमित मिश्राने 4.53 इकॉनॉमीने बॉलिंग टाकताना सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या. यात त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली ती 47 रन्समध्ये 4 विकेट्स. अमित मिश्राची कोणत्याही बिलॅटरल सिरीजमध्ये भारतातर्फे बेस्ट कामगिरी ठरली आहे. सध्याच्या झिम्बाब्वे दौऱ्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या लिस्टमध्ये अमित मिश्राच टॉपवर आहे. याआधी 2011 वेस्ट इंडिज दौऱ्यात अमित मिश्राने 18.9 सरासरीनं 11 विकेट्स घेण्याची किमया केली होती. त्याच्या वनडे करिअरवर नजर टाकल्यास मिश्रानं 18 वनडेत 25.39 रन्सच्या सरासरीनं 28 विकेट्स घेतल्या आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यातील कामगिरीवर स्वतः अमित आनंदी असून त्याला भारतीय टेस्ट टीममध्ये कमबॅक करण्याचे वेध लागले. बराच कालावधी उलटला मी टेस्ट टीममध्ये नाही. सिरीजमधल्या उर्वरित दोन्ही मॅचेसमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्याकडे मी लक्ष देणार आहे. त्यानंतर टेस्ट स्क्वाडमध्ये मला संधी द्यायची की नाही याबाबतचा निर्णय सिलेक्टर्स घेतील. भारतीय टेस्ट स्क्वाडमध्ये अमित मिश्रानं 2008 स्थान पटकावलं होतं. त्यानंतर मिश्रानं खेळलेल्या 13 टेस्टमध्ये 43.30 सरासरीनं 43 विकेट्स घेतल्या. अमित मिश्रानं शेवटची टेस्ट खेळली ती ऑगस्ट 2011 ओव्हल स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध. त्यानंतर प्रज्ञान ओझा, आर अश्विन यासारख्या बॉलर्सनी सातत्यपूर्ण आणि चमकदार कामगिरी केल्यानंच अमित मिश्राला टीम बाहेर बसावं लागलं होतं. मात्र टीममध्ये प्रत्येक जागेसाठी असणारी कॉम्पिटिशन लक्षात घेता अमित मिश्रा धडाकेबाज कामगिरी करण्यास उत्सुक आहे, जेणेकरून त्याला पुन्हा एकदा टेस्ट स्क्वाडमध्ये आपलं स्थान पक्क करता येईल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.